वासांबे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी भाजप अजित पवार गटाचे निवडून आलेल्या उमाताई संदीप मुंडे यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला असून भाजपा ग्रामविकास आघाडीचे भूषण पारंगे यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे खालापूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या वासांबे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी उमेदवार असणाऱ्या सौ उमा संदीप मुंढे यांचा बहुमतांनी विजय झाला असून ग्रामविकास आघाडीचे एकूण आठ सदस्य निवडून आले तर विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडीचे एकूण नऊ उमेदवार विजयी झाल्याचे दिसून आले अशी आकडेवारी समोर आल्याने लोकांसमोर उपसरपंच कोण होणार हा मोठा प्रश्न पडला होता उपसरपंच पदाच्या निवड प्रक्रियेला शुक्रवारी सकाळी दहा नंतर सुरुवात झाल्याने दोन इच्छुक सदस्यांची नावं समोर आली उपसरपंच पदाच्या स्पर्धेत महाविकास आघाडीकडून प्रतीक्षा रोशन राऊत तर ग्रामविकास आघाडीचे प्रतिस्पर्धी म्हणून भूषण लक्ष्मण पारंगे यांच्यात ही लढत पाहायला मिळाली निवड प्रक्रिया सुरू होत प्रत्येक सदस्याकडून एक मत आपल्या उमेदवारांना देण्यात आलं मात्र यामध्ये सर्व सदस्यांचं एक मत आणि सरपंचाचे एक मत मिळाल्यावर दोन्ही बाजूला समान मतं प्राप्त झाली परंतु जमेची बाजू म्हणजे कास्टिंग मताचे आधार घेत सरपंचांनी आपलं मत भूषण पारंगे यांच्या पारड्यात टाकल्याने त्यांचा विजय झाल्याचे निवडणूक निरीक्षक कोलटक्के यांनी केले ही सर्व निवड निवर्ण प्रक्रिया निवडणूक अधिकारी ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रत्यक्षात पार पडली त्यानंतर अध्यक्षस्थान भूषण विनारे थेट सरपंच उमाताई संदीप मुंढे निवडणूक निरीक्षक कोलटक्के ग्रामविकास अधिकारी सचिन कुराडे सह सदस्यांनी भूषण पारंगे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्य आजी माजी पक्षश्रेष्ठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते यानंतर नवनिर्वाचित उपसरपंच भूषण पारंगे यांची डीजेच्या तालावर वाजत गाजत रीस गावातून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये रिसमध्ये जल्लोषाचं वातावरण दिसून आलं